हॅलो व्हिमन अँड वेलकम टू वेज एन आज आपण बघणार आहे हॉटेल स्टाईल पनीर दो प्याजा त्यासाठी मी दोनशे ग्रॅम पनीर क्यूब्स कट करून घेतलेत आणि थोडंसं अगदी एक चमचाभर तेल घालून ते मी छान असं परतून घेते दोन्ही साईडला असं सा गुलाबी रंगावर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपल्याला असा गुलाबी रंग आला पाहिजे आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि यामध्ये साधारण दोन मिडियम साईजचे कांदे मी चार भाग करून त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात त्या पाकळ्या आपल्याला परतून घ्यायच्यात हा बारीक चिरलेला कांदा आपण नंतर यूज करायचा आहे तेल तापलं आहे आता मी या पाकळ्या घालून घेते फक्त आणि हा कांदा ट्रान्सपरंट होऊन होऊपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता कांदा पण मी इथे काढून घेतला प्लेटमध्ये दोन्हीसुद्धा छान असा गुलाबी रंगावर आपण परतून घेतला आता मी दोन ढब्बू पण असे स्लाईस करून चौकोनी काप करून मोठ्या आचेवर परतून घेणार आहे ढभू मिरची पण मी, मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे आता तेलामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे परतून घ्यायचे आहेत साधारण एक दोन चमचे तेल वापरलं आहे मी याला कांदा वापला की त्यात आलं लसूण पेस्ट दोन चमचा घालायची आणि त्याचा कच्चा वास जाऊपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन छोट्या टोमॅटोची प्युरी मी केली आहे ती प्युरी यामध्ये मी घालून घेते आणि थोड्या वेळ परतायचं आहे त्याला जे सुटलेलं पाणी आहे ते थोडंसं कमी व्हायला पाहिजे तोपर्यंत हे परतायचं साधारण असं सा व्हायला पाहिजे हा मसाला आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे धने पावडर आणि दोन चमचे तिखट भुक्का तिखट घालून परतून घेते एक दोन मिनटंच परतून घ्यायचं आता यामध्ये मी एक चमचा मीठ ॲड करते आणि परत मिक्स करून घ्यायचं छान असं मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आता यामध्ये एक कप काजूची पेस्ट मी घालते आहे काजू मी आदल्या दिवशी भिजवून दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट करून घेतली थोडंसं पाणी घालून ती मी यामध्ये ॲड करते आता यामध्येच मी अर्धा टीस्पून किचन किंग मसाला घालून घेते आणि परत ते चांगलं परतून घ्यायचं हे छान एकसारखं झालं की यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि परत छान मिक्स करून एक वाफ काढायचे छान अशी उकळी आल्यावर यामध्ये पनीर ढबू आणि कांद्याच्या पाकळ्या आपण ॲड करायच्यात असं छान स्मूथ टेक्स्चर आलं पाहिजे पाच मिनटं झाकण ठेवून मी वाफ कटली आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि पुन्हा एकसारखं करून घ्यायचं हे पुन्हा एक पाच मिनटं मी छान वाफून आहे मस्त उकळी आली आपल्या भाजीला इतका मस्त वास येतोय तयार झाली आपली भाजी पनीर दो प्याजा अगदी हॉटेल स्टाईल आता भेटूया नेक्स्ट वीडियो व्हिडिओमध्ये टिल देन ईट हेल्दी थैंक यू सो मच फॉर वॉचिंग